या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पॅनासिया हॉस्पिटल. मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या आधुनिक टेस्ट ट्यूब बेबी आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या सुविधा डॉक्टर कविता दराडे यांच्या पॅनासिया हॉस्पिटलमध्ये. निसंतान दाम्पत्याने संतती प्राप्तीचा आनंद मिळवण्यासाठी आज संपर्क करा पॅनासिया हॉस्पिटल येवला आणि नाशिक येथे. नमस्कार, एस के नाईन यावला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता बातमी आहे मणिपूर घटनेच्या संदर्भातली. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मणिपूर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आलं. दिनांक 25 जुलै गुरुवार रोजी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष येवला यांच्या वतीनं मणिपूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. विंचूर चौफुल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मणिपूर सरकारचा तीव्र शब्दात निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मणिपूर सरकार बरखास्त करावं अशी मागणी केली. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आबा महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांना देण्यात आलं. या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, बाळासाहेब आहिरे, विनोद त्रिभुवन, बाळनाथ सोनवणे, अजहर शेख, सोमनाथ मोरे, गौतम मोरे, आशा आयर, स्मिता झालटे, ज्योती पगारे, नयनाथ सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मणिपूर येथे झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. त्यासाठी जाहीर निदर्शने देखील येवल्यातल्या शहरातल्या विंचूर चौफुलीवर आम्ही करत आहोत. आम्ही आज ह्या निमित्ताने शासनाकडे मागणी करत आहोत, राज्य सरकारकडे आणि देशातील पंतप्रधानाकडे देखील आम्ही आज लेखी स्वरूपात मागणी करत आहोत की आम्ही ह्या लोकशाही राज्यात राहतो. एकीकडे जर पाहिलं मतांतरीच्या काळात ह्या देशाच्या राष्ट्रपती महिला देखील झालेल्या आहेत आणि मणिपूरमध्ये मात्र दिवसाढवळ्या महिलांवर बलात्कार होत आहे. दिवसाढवळ्या महिलांची नग्न अवस्थेत धीड काढली जात आहे. ही कुठेतरी माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि म्हणून सदर घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. आम्ही आज ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत की ज्या मणिपूरमध्ये ज्या राज्य सरकारने जे डोळेझाकपणा केलेला आहे, आरोपींना मोकार सोडलेला आहे, तर त्या मणिपूर सरकारने आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट ही लागू केली पाहिजे. ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. जर असा जर प्रकार झाला तर या देशातली जनता भयभीतीच्या पोटी कशी जगू शकेल. या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान, त्या संविधानाची अंमलबजावणी होत नसेल बरोबर, तर सर्वसामान्य लोकांनी कोणत्या आशेने जगायचं, कोणत्या भावनेने सर्रासपणे रस्त्यावर यायचं. आणि म्हणूनच आज मोठ्या प्रमाणात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरखाली या ठिकाणी महिला देखील मोठ्या प्रमाणात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रोडवर आलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही मणिपूर सरकारचं या ठिकाणी जाहीर निषेध करतो. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही मणिपूरमध्ये सध्या ज्या घटना घडत आहेत, अत्याचार होत आहेत, त्याचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी निवेदन सादर करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. मणिपूरमध्ये जे महिलांच्या बाबतीत अत्याचार होत आहे, अन्याय अत्याचार होत आहेत, अनेक हल्ले होत आहेत, त्याचा जाहीर निषेध म्हणून आज मोठ्या संख्येने आम्ही महिला या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. खरोखर आज आम्हाला लाज वाटते की आज आमच्या देशाचे राष्ट्रपती हे एक राष्ट्रपती हे एक महिला असूनही समाजामध्ये महिलांवर अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत. खरोखर त्या ठिकाणचं राज्य सरकार झोपलंय की काय असा आम्हाला प्रश्न पडतोय. जर त्या ठिकाणचं राज्य सरकार डोळे असूनही जर त्यांना दिसत नाहीये, कान असूनही त्यांच्या कानावर ह्या गोष्टी, हे हल्ल्या आणि हे ओरड जर ऐकू जात नसेल तर तेथील राज्य सरकारने त्वरित राजीनामे द्यावे, तेथील राज्य सरकार हे बरखास्त केलं जावं अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आमची आज या ठिकाणी आम्ही निवेदन सादर करून मागणी करत आहोत. महागडा फोन घ्यायचाय, फायनान्स करायचंय, येवल्यासारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचाय का? नको रेटची चिंता, केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन. इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त. SK9 येवला न्यूज संचलित SS मोबाईल स्टोअर, राणे पेट्रोलियम शेजारी, नगर मनमाड महामार्ग, येवला. अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या.